नमस्कार, सी 24 तास वृत्तवाहिनीच्या टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये मी प्रशांत त्रिभुवन सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतोय. अहो, आपण पाहतात आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम टॉक टाइम. याच्यामध्ये काय आहे, यामध्ये सिंपल, मी चालता चालता काही प्रश्न विचारणार आणि बोलता बोलता त्या प्रश्नांची उत्तरं मिळवणार. आज आपण आलो आहोत संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावात आणि घुलेवाडी गावातील राजीव गांधी नगर येथील साई मंदिराच्या भागामध्ये. चला मग मंडळी, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चला मग आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न हा सर्वांसाठी मी विचारतोय, सर्वांसाठी माझा आवाज सर्वांना पोहोचतोय. पहिला प्रश्न मी सर्वांना विचारतोय, साईबाबाच्या प्रांगणात आपण उभे आहोत, साईबाबांच्या जीवनावरती एक प्रश्न विचारतोय. साईबाबा यांची समाधी कुठे आहे? ज्याला कोणाला उत्तर येते त्याने आपला हात वरती करा. साईबाबाची समाधी कुठे आहे? साईबाबांची समाधी कुठे आहे? नमस्कार काकू, आपलं नाव? संगीता आनंद वाघमारे. ओके, काय करता आपण? काही नाही, गृहिणी. गृहिणी आहात. तुम्हाला उत्तर माहित आहे? काय? शिर्डी. शिर्डी, नक्की? नक्की. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अगदी बरोबर मिळालं आहे, जोरदार टाळ्या. पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर तुम्ही उत्तर दिलंय. तुमच्यासाठी मी दुसरा प्रश्न असा विचारतोय की साईबाबा मंदिराची स्थापना घुलेवाड्यातील आपल्या भागातील साईबाबा मंदिराची स्थापना केव्हा झाली? मला त्याची तारीख पाहिजे आणि वर्ष पाहिजे, महिनाही पाहिजे. म्हणजे मूर्तीची स्थापना की मंदिराची? मंदिराची स्थापना. मूर्तीच स्थापना केव्हा झाली? रामनवमी आहे पण मला तारीख पाहिजे. माझा प्रश्न असा आहे की राजीव गांधी नगर येथील साई मंदिराची स्थापना केव्हा झाली? तुला येतं उत्तर? मार्च 2014. नक्की. तारीख माहित आहे? 8 मार्च 2014. 8 मार्च. पंकज, तू 7 मार्च म्हटला असता तर तुझं उत्तर चुकीचं असतं, कारण दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. पंकजसाठी जोरदार टाळ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी पंकज तू बरोबर दिलंय. पंकज, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न असा असेल की संगमनेर शहराचे प्रांताधिकारी कोण? प्रांताधिकारी. माझा प्रश्न असा आहे की संगमनेर शहराचे प्रांताधिकारी कोण? नमस्कार, आपलं नाव? विशाल गजबेकर. काय करता आपण? रिलायन्स कंपनीमध्ये कामाला आहे. वाह, क्या बात आहे. उत्तर येतं तुम्हाला? हो. काय असेल? संदीप निचित साहेब. अगदी पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर मिळालं आहे, जोरदार टाळ्यांसाठी. दुसरा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा असेल की सेनापती बापट यांची जन्मभूमी कोणती? पुणे. नाही, पुणे तर नाही. सेनापती बापट. हा, तुम्ही पुढे या. नमस्कार, आपलं नाव? अश्विनी मोरे. काय करता? हाऊसवाईफ. ओके, येते उत्तर तुम्हाला? हो. काय? पारनेर. उत्तर अगदी बरोबर मिळालेलं आहे, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. ठीक आहे. घुलेवाडी गावचे सरपंच कोण? मला पूर्ण नाव हवंय. आता प्रश्न असा आहे की घुलेवाडी गावाचे सरपंच कोण? मला पूर्ण नाव हवंय. तुझं नाव? वैष्णवी महेश मुर्तडक. ओके, येते उत्तर तुला? काय? सोनाली शिवाजी पथवे. काय करतेस तू? टेंथची एक्झाम दिली मी. नक्कीच तुला दहावीचे पेपर खूप सोपे गेलेले असतील, कारण की तू दिलेल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे, जोरदार टाळ्याच्यासाठी. क्रिकेट बघतेस? नाही. क्रिकेटच्याच निगडीत तुला प्रश्न विचारतोय, अजिंक्य राणे याचं जन्मगाव कुठलं? चंदनापुरी. नक्की? हो. दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर येणे दिलेलं आहे, जोरदार टाळ्याच्यासाठी. तुझ्यासाठी तिसरा प्रश्न असा असेल, भंडारदारा धरण याचं मला जुनं नाव सांग. विल्सन डॅम. नक्की? तू दिलेलं उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे, बघूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा सी 24 तास, जगा वर्तमानात बिंदास. सी 24 तास घेऊन येत आहे प्रश्न उत्तरांची मेजवानी. टॉक टाइम, तुमच्या बुद्धीला मिळेल चालना आणि ज्ञानात पडेल भर. टॉक टाइम ला बनवूया खास, कारण आपण आहोत संगमनेरकर. एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी टॉक टाइम. एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी पहा फक्त सी 24 तास, सगळ्या वर्तमानात बिंदास. टॉक टाइम.
आता आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंताच नको, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचं शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित कैलासवासी सौ सुनीताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज राक्षी तालुका शेवगाव। 5 वर्षांची यशस्वी वाटचाल असलेलं आणि AICTE नवी दिल्ली महाराष्ट्र शासनाची मान्यता तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई अर्थात MSBTE शी संलग्न असलेलं महाविद्यालय। अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद, उत्कृष्ट निकालाची परंपरा, सुसज्ज आणि अद्ययावत प्रयोगशाळा, डिजिटल ग्रंथालय, 24 तास इंटरनेटसह वायफाय सुविधा, विद्यार्थ्यांसाठी बससेवा, वसतिगृह आणि मेसची सुविधा, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विशेष सुविधा, शिष्यवृत्तीची ही सुविधा, भव्य क्रीडांगण आणि स्पोर्ट्स सेंटर, शासकीय निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रात नोकरीची हमखास संधी, अनेक विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड, विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पाकरता प्रोत्साहन, ग्रामीण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल महाविद्यालयाला शिक्षा भारती पुरस्कार, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांचं आयोजन, सुसज्ज आणि निसर्गरम्य परिसर, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर भर, शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यावर भर, पुणे मुंबईच्या शैक्षणिक सुविधा ढाकणे पॉलिटेक्निक मध्ये उपलब्ध, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावर शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांच्या टेक्निकल आणि स्किलची राष्ट्रीय स्तरावर दखल, ॲडमिशनसाठी ARC सेंटर सुविधा, उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, शैक्षणिक पात्रता, प्रथम वर्षासाठी 10वी अथवा 12वी उत्तीर्ण, द्वितीय वर्षासाठी 12वी सायन्स अथवा ITI उत्तीर्ण, पॉलिटेक्निक अभ्यासक्रम म्हणजे इंजिनियर होण्याचा राजमार्ग, तेव्हा पालकांनो आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि बिंदास्त रहा। केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित कैलासवासी सौ सुनीताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज, मुक्काम पोस्ट राक्षी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर। संपर्क 98 90 28 16 28, 90 96 999 919 आणि 94 22 77 22 78। C24 तास घेऊन येत आहे प्रश्न उत्तरांची मेजवानी, टॉक टाइम, तुमच्या बुद्धीला मिळेल चालना आणि ज्ञानात पडेल भर। टॉक टाइम ला बनवूया खास, कारण आपण आहोत संगमनेरकर, एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी। टॉक टाइम, एक वेळ बुद्धीला चालना देण्यासाठी, पहा फक्त C24 तास सगळ्या वर्तमानात बिंदास। टॉक टाइम, विश्रांतीनंतर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहत आहात टॉक टाइम। तू तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, मी तुला तिसरा प्रश्न असा विचारला होता की महाराष्ट्रातलं जे भंडारदरा धरण आहे त्याचं जुनं नाव काय? विल्सन डॅम। तू दिलेलं उत्तर तुला माहित आहे बरोबर असेल? नक्की बघा, विचार कर, कारण की तू तिसरा प्रश्नापर्यंत पोहोचली आणि जर चौथ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलं तर तुला साई क्षत्रिय ज्वेलर्स यांकडून मिळणार आहे 5 ग्रॅम चांदीचं नाणं। दिलेलं उत्तर शोर बरोबर, कारण की तू दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हिने दिलेलं बरोबर आहे। जोरदार टाळ्या। काय करतेस तू? म्हणे 10th एक्झाम दिली आणि ओके 10th एक्झाम, काय करायचं पुढे? 11वी करून ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं। वा बहुत बढिया। तुझ्यासाठी चौथा प्रश्न असा असेल की भारतातील पहिली विमानवाहू नौका कोणती? भारतातील पहिली विमानवाहू नौका कोणती? डोंट नो। सर्वांकडे बघून मला असं वाटतंय की सर्व प्रश्नांचे विचार, प्रश्नासाठी जो उत्तराला जो विचार करावा लागतो थकलं वाटतं। चला तर मग कार्यक्रमाला आपण एक थोडंसं वेगळं वळण देऊयात। आपल्या कार्यक्रमामध्ये आपण कुणाला तरी अभिनय करायला लावतो आणि अभिनय करणाऱ्या व्यक्तीने जर तो अभिनय खरंच स्पष्टपणे लोकांना समजून सांगितला न बोलता तर त्याला फॅमिली शॉपी संगमनेर यांकडून मिळते एक छोटीशी भेटवस्तू। चला तर मग आपण आपला खेळ सुरू करूयात। आणखी कोणाला अभिनय करता येतो का इथे? वा 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 वा, या पुढे या पुढे या या। तुमचं नाव काय? पुष्पा युवराज देशमुख। ओके, काय करता आपण? हाऊसवाईफ। हाऊसवाईफ आहात। तुमच्यासाठी
एक मी म्हण बदलतोय, नवीन म्हण, बोलायचं नाहीये फक्त अभिनय करायचा आहे आणि लोकांना तो सांगायचा आहे. अभिनय केला आणि लोकांनी तो ओळखला तर फॅमिली शॉप इज संगमनेर यांकडून तुम्हाला मिळणार आहे गोडस गिफ्ट हॅम्पर, एक भेटवस्तू तुम्हाला मिळणार आहे. ओके, सांगू तुम्हाला मी, अभिनय करणार आहात तुम्ही, तुम्हाला दाखवू तुमची म्हण कुठली आहे, तुम्हाला ही म्हण करायची आहे. सुरू करा तुमचा अभिनय. हा, कोणी सांगितलं, हात करा तिकडे, या पुढे या, पुढे पुढे या. यांनी जो अभिनय आता केला तो तुम्ही ओळखलाय, काय काय अभिनय, काय म्हण होते ते? नाचता येईना अंगणवाकडे. शुअर. तुमचं नाव काय? कोमल देशमुख. वा, चांगली दृष्टी आहे तुमची. तुमच्यामुळे यांना मिळणार आहे फॅमिली शॉप इज संगमनेर यांकडून एक गोडस गिफ्ट. ओके, हे तुमचं भेटवस्तू. थँक यू. जोरदार टाळ्या. आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे, मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. आपला कार्यक्रम कुठला? टॉक टाइम. सर्वांसाठी माझा प्रश्न असा असेल, सर्वांसाठी एक प्रश्न विचारतोय मी. घुलेवाडी गावचे पोलीस पाटील कोण? ज्याला कोणाला उत्तर येत असेल त्याने आपला हात वरती करायचा आहे. ज्याला कोणाला उत्तर येत असेल त्याने आपला हात वरती करा. हा, तुम्ही पुढे या. चला 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 पुढे या. नमस्कार, आपलं नाव? सुवर्ण बाबासाहेब लोटेकर. काय करता? हाऊसवाईफ. ओके, उत्तर येते तुम्हाला? नक्की माहित. काय उत्तर? नंदू वाघचौरे हाऊसवाईफ. आत पहिल्या प्रश्नाचं उत्तर. मेन नाव. कोणाला येत आहे? आणखी कोणाला प्रश्नाचं उत्तर येत आहे? नमस्कार, तुमचं नाव? लक्ष्मण नाना राऊत. ओके, काय करता आपण? काय नाही, शेती करता. वा, येत आहे उत्तर तुम्हाला? नंदू किसन वाघचौरे. दिलेलं उत्तर अगदी बरोबर दिलंय बाबांनी. जोरदार टाळ्या. बाबांसाठी माझा दुसरा प्रश्न असा असेल, आपल्याकडे नारंगी कार्ड असतं. ओके, त्या कार्डच्या पाठीमागे एक कविता आहे आणि त्या कवितेचे कवी कोण? ज्याला कोणाला उत्तर देणे ते हात वरती करा. मात्र येत आहे तुम्हाला उत्तर? ठीक आहे, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिले, काही हरकत नाही. सर्वांच्या घरी एक रेशन कार्ड तर असेल नारंगी कलरचं, त्याच्या मागे जी कविता असते त्याचे कवी कोण? कोणाला येत उत्तर? हा, इकडे. नमस्कार, तुझं नाव? अश्विन सुधारोटे. काय करते? मी 11वीला 12वीचे पेपर. ओके ओके, उत्तर येत आहे तुला काय? कवी कुसुम नागराज. कवी कुसुम नागराज नाही. तुझ्यासाठी दुसरा, पहिला प्रश्न तुझ्यासाठी. प्रश्न असा आहे की संगमनेरचा एसटीडी कोड कोणता? 0-24-25. नक्की? हो. 26 सांगितलं तर? नाही. 27? नाही. म्हणजे शोर? हो. दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्याच्यासाठी. तुझ्यासाठी दुसरा प्रश्न माझा असा असेल, दंडकारण्य अभियान, दंडकारण्य महाराष्ट्रामध्ये खूप चाललेलं आहे, दंडकारण्य अभियान याचे प्रणेते कोण? भाऊसाहेब थोरात. नक्की? बघ बर का, तू खूप धाडशीने उत्तर देतोय. नक्की? शोर? दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर तू दिलंय. तिसरा प्रश्न माझा तुझ्यासाठी असा असेल, क्रिकेट बघतो? हो. खेळत असेल? हो. ओके, तर भारतातील क्रिकेट संघात आपला श्रीरामपूरचा एक प्लेअर आहे, तो कोण? झहीर खान. यार, झहीर खान कशाला उत्तर द्यायचं यार, कारण मी दिलेलं उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर दिलंय. चौथा प्रश्न मी तुला विचारतोय, विचारण्यापूर्वी एक विचारू तुला. ठीक आहे. फार धडधड होत आहे तुला. होत आहे. चौथा प्रश्न तुझ्यासाठी असा असेल की भंडारदारा हे थंड हवेचं ठिकाण कोठे आहे? अकोला तालुका. नक्की? बदल. अकोला, राजूर, संगमनेर वगैरे, श्रीरामपूर वगैरे. अकोला तालुका. अकोला. चौथ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं बरोबर आहे. आज आपल्या या भागाचा विनर हा ठरलेला, याच्यासाठी जोरदार टाळ्या.
राजीव गांधी नगर घुलेवाडी येथील राजीव गांधी नगर आणि त्या साई मंदिराच्या भागात आपण उभे आहोत. या साई मंदिरातील एक भक्त काही बोलू इच्छितोय. आपण त्या भक्ताकडेच बघूयात काय बोलणं आहे त्याचं. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी सी 24 सर्व टीमचं मनापासून आभार मानतो की आमच्या विनंतीस मान देऊन ते सर्व इथे उपस्थित राहिलेत व गुलवाडीतील म्हणजे परिसरातील समाजाला आमची ओळख करून दिली. त्याबद्दल मी सी 24 यांच्या टीमचे आभार मानतो. धन्यवाद. आत्ता ती वेळ आलेली आहे. आजच्या विनरला आपल्याला द्यायचं आहे साई क्षत्रिय ज्वेलर्स यांकडून मिळालेलं 5 ग्रॅम चांदीचं नाणं. देऊ तुला नाणं. जोरदार टाळ्या एकदम मनीष साठी. जोरदार. समोर मनीषची मम्मी माझ्या बरोबर आहेत. मनीषच्या मम्मीलाच मी विचारतोय तुम्हाला कसं वाटतंय. खूप आनंद झालाय. आज त्याचा रिझल्ट पण लागला. मार्क्स पण छान मिळाले आणि त्यात आज हे बक्षीस मिळालं. द्विगुणित आनंद झालेला आहे. ओके ओके ओके. आता आपण मनीषला विचारूयात 5 ग्रॅम चांदीचं नाणं मिळाल्यानंतर त्याची काय प्रतिक्रिया आहे ते. मनीष कसं वाटतंय. आनंद होतोय. जसं आईने सांगितलं तसंच मला पण आनंद झालेला आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रश्नापर्यंत तू पोहोचला होतास. त्यावेळेस तुझी खूप भीती तुझ्या चेहऱ्यावरती होते. चौथ्या प्रश्नाचं उत्तर तू दिलंस. त्यावेळेस तुला कसं वाटत होतं. रेग्युलर फिटायला जायचो आम्ही त्याच्यामुळे काय वाटलं नाही उत्तर देताना. परिचयाचं होतं भंडारदारा त्याच्यामुळे उत्तर इझी वाटलं दिलं. राजीव गांधी नगर मध्ये लागला आजचा टॉक टाइम कार्यक्रम. तुमच्या भागात देखील टॉक टाइम कार्यक्रम करावायचा असेल तर समोर स्क्रीनवरती नंबर दिला यावरती संपर्क साधा. आम्ही नक्कीच तुमच्या भागाकडे येऊ. आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.